माकपच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. विमानाच्या नावाने राजकारण करून सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून शेतकरी कामगारांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ माकप अग्रेसर असून चिमणी ही विमानसेवेत अडथळा ठरते असा जावई शोध इथल्या तज्ज्ञांनी लावला असा आरोप करत याआधी सोलापूरमध्ये किंगफिशर कंपनीमार्फत विमानसेवा उपलब्ध होती, नियमितपणे चालणारी सेवा का बंद पडली हा यक्ष प्रश्न आहे. आजही मंत्री लोकप्रतिनिधी यांची विमाने उतरत असताना चिमणी तेव्हा अडसर वाटत नाही का हा गौडबंगाल आहे. चिमणी पाडण्याची भूमिका ही शेतकरी कामगारांच्या विरोधात असून जमावबंदी आदेशाचा भंग करून शेतकरी कामगारांसाठी माकप रस्त्यावर उतरला आहे अशी भूमिका माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिका प्रशासन अग्रेसर राहिले असून काल दुपारपासून कारखान्याच्या परिसरात जमावबंदी व मध्यरात्री संचारबंदी लागू करून पहाटे 4 सुमारास हजारोंच्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करून तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. अशावेळी शेतकरी कामगारांच्या समर्थनार्थ व महापालिका प्रशासनाच्या आडमुठी भूमिकेच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकडो कार्यकर्त्यांना साखर कारखान्याकडे आगेकूच करताना पोलिसांनी माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख व कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. माकपचे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली. त्यानंतर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रात्रभर कार्यकर्ते जागरण करून सकाळी पोलिसांना चकवा देत लाल झेंडे घेऊन पालिका व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा काढला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिय्या मांडताच पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी एम एच शेख, युसुफ शेख मेजर, व्यंकटेश कोंगारी, ॲडव्होकेट अनिल वासम, विल्यम ससाणे, बापू साबळे, विक्रम कलबुर्गी, हसन शेख, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विजय हरसुरे, आब्बाशा चांगले, वसीम मुल्ला, मधुकर चिल्लाल, सनी कोंडा, सोदप्पा पैदी, युसुफ शेख, बालाजी गुंडे, मेहबूब मनियार, नितीन कोळेकर, नितेश गुंडे, असलम शेख, सुजित जाधव, हुसेन शेख, मल्लिकार्जुन बेलियार, गोविंद सज्जन, डेव्हिड शेट्टी, दिनेश बडगू, अफसर शेख, कुर्मेश मेत्रे, योहान सातालोलू, आसिफ पठाण, रफिक काझी, श्याम आडम, नरेश गुल्लापल्ली, नानी माकम, अभिजित निकंबे, बालराज मेत्रे, प्रभाकर गेंट्याल, रवींद्र गेंट्याल, राजू गेंट्याल, शहाबुद्दीन शेख, शिवा श्रीराम आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश हा काढलेला होता. या संदर्भात कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि कोर्टाकडून त्याला मंजूर करून घेण्यात आलं. साखर कारखान्याच्या चिमणीमुळं सोलापूर विमानतळावर अडथळा निर्माण होतो असा जावई शोध इथल्या काही तज्ज्ञांनी लावलेला आहे. सोलापूरकरवासियांना माहीत आहे की या ठिकाणी यापूर्वी किंग फिशरची फ्लाईट अत्यंत व्यवस्थित चालत होती, कशाही प्रकारचा त्याला अडथळा नव्हता. सरकारने विकासाच्या नावावर सोलापूर शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी अस्मिता सिद्धेश्वर साखर कारखाना याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. या जिल्ह्यामधील जे असंख्य शेतकरी आहेत त्यांची जे उदरनिर्वाहाचं साधन आहे, त्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर जे घाला घालण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिका करते, सोलापूर महानगरपालिकेने कोर्टाला आणि प्रशासनाला मिसलीड केलेलं आहे, मिसगाईड केलेलं आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि या ठिकाणी विमानतळ चालू व्हायला चिमणी अडथळा नाही आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. काल रात्रीपासून सोलापूरच्या आयुक्ताने जमावबंदीचा आदेश काढलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू केलेला आहे. तो जमावबंदीचा आदेश आम्ही या ठिकाणी भंग करतो आहे आणि सविनय या प्रशासनाला विनंती करतो आहे की चिमणी आपण पाडू नका. सोलापूरकरांचा विकास हा उद्योगावर आहे, हा उद्योग आहे शेतकऱ्यांसाठी, हा पर्यायी उद्योग असू आहे आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.